दरेका गजालीची सुवात आणि वेळ निश्चित केलेला असता. देखीक भौशिक सुवातांनी ज्यांना वावुरतात त्यांना सामाजिक भान आणि लागणूक दवरची पडता. ताकाच विकसित समाज असे म्हणतात. पूण नवे चकचकीत पूल हाली मस्ती करपाच्यो स्वैराचार करपाच्यो सुवातो जाऊन लागल्यात. गालजीबाग न्हंयवयलो माशेचो पूल तेतूतलो एक जाऊन रावला. पळयात आमच्या देवीदास गावकराचो रिपोर्ट. आजकाल सद्याक बियर पिवप किंवा सोरो पिवप आणि तोय बी ओपन जाग्यार बसप, बीचाचेर बसप किंवा वाऱ्याक रस्त्यार येऊन बसप ही एक फॅशन झाल्या. सध्या आयज आम्ही हांगासरल्या काणकोण तालुक्यातल्या माशे हांगासरल्या ब्रिजाचेर आसात. आणि हो जेन्ना ब्रिज दिसता ह्या ब्रिजाचेर दर्यो लागीं आशिल्ल्या कारणान हांगासर बऱ्यापैकी वारो येता. आणि हांगासर बसप म्हणजेच अतिशय सामके थंड हवेचे ठिकाण असे काय सिच्युएशन आमकां पळोवपाक मेळटा. पूण ह्याच जाग्याचो बरेचशे जण गैरफायदो घेता. रातचे किंवा कांय जण सांजेच्या वेळा वयले अशे ह्या जाग्याचेर खास करून जो फुटपाथी सारको जागो आसात ह्या खाची बसतात आणि सोरो पितात. आणि सोरो पिल्या उपरांत ते सोऱ्याच्यो बाटल्यो फोडून थंय तळशी करतात. बरेचशे जण ते बाटल्यो काडून उदकांत उडयतात आणि हांगासर गार्बेज तयार करतात. हो ब्रिज नॅशनल हायवे आशिल्ल्यान गोवा काणकोण ते कारवार राष्ट्रीय महामार्ग आशिल्ल्यान ह्या ब्रिजा कडेन आतां नॅशनल हायवे ऑथॉरिटीन गंभीरान लक्ष दिवचें. कारण इतल्या खातीरच की जेन्ना ही जेन्ना पात आसा आणि हांगासर जी ही रॅम्प घातलेली आसा म्हणजे भिंत आसा जवळ 1 ते 1.5 मीटर सुमार, जेन्ना हांगासरल्या पुलिसाची जरी गाडी गेली जाल्यार हे सायडीन जे बसू सोरो पिता ते त्या गाडयेच्या लक्षांत येना. म्हणजे जवळ जवळ ही भिंत जी आसा जवळ 1.5 मीटर आशिल्ल्यान हे सगळ्या सायडीन हांगासर कितें चलता ते कांयच कळना. पूण आतां हे आतां हळूहळू मुखार येवपाक लागल्यात, कांय जागृत मनशा कडल्यान फुडें येवपाक लागल्यात. पूण दुर्दैव इतलेंच की ह्या विशयाचेर जेन्ना आमी कोणाकोणा कडेन उलोवपाचो प्रयत्न केलो त्या वेळाचेर बरेचशे जाण आमकां हो विशयाचेर कोणूच उलोवपी मेळना, सायलंट मुडाचेर रावतात. गोवा 365 खातीर देविदास गांवकार, जवाहर बर्वे आनी निखिल जल्मी.